आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे विभक्ती, कारकार्थ व उपपदार्थ। आता विभक्ती म्हणजे काय आणि विभक्ती कोणत्या घटकाशी निगडीत असते? विभक्ती ही नामाशी आणि सर्वनामाशी निगडीत आहे। वाक्यात वापरलेलं नाम हे कधीही मूळ स्वरूपात वापरलं जात नाही, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यय जोडावे लागतात, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका असतात, त्यानुसार वाक्यात वापरलेल्या नामाला आपण कोणता प्रत्यय जोडतो त्यानुसार त्याची विभक्ती ठरते। आता विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ याविषयी थोडक्यात समजून घेऊया। वाक्यात वापरलेलं नाम त्याला कोणता प्रत्यय जोडलाय यानुसार त्याचे एकूण 8 प्रकार पडतात, म्हणजे प्रत्यय जोडल्याबरोबर नाम प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा एका गटात जाऊन पडतं। परंतु कारकार्थ आणि उपपदार्थ नेमकं काय आहे ते एकदा लक्षात घ्या। समजा एक कुटुंब आहे, या कुटुंबात 4 सदस्य आहेत, म्हणजेच एक वाक्य असतं, त्या वाक्यात अनेक शब्द असतात, त्यापैकी बरेच नाम असतात। मग आपण या वाक्याचा विचार करूया की हा व्यक्ती वाक्यात मुख्य आहे, म्हणजेच तो वाक्याचं क्रियापद आहे। आता वाक्यातला मुख्य घटक म्हणजे क्रियापद। वाक्यात वापरलेले जे नाम आहेत त्या नामांचा जर त्या क्रियापदाशी काहीतरी संबंध असेल, म्हणजेच ते नाम जर क्रियापदाशी रिलेटेड असेल तर त्याला कारकार्थ म्हणतात। समजा ही या घटकाची बायको आहे, तिचा संबंध आहे। ही या घटकाची मुलगी आहे, तिचा संबंध आहे। हा या घटकाचा मुलगा आहे, याचाही संबंध आहे। अशा प्रकारे या तीनही घटकांचे या मुख्य शब्दाशी संबंध आहेत, याला म्हणतात कारकार्थ। म्हणजे वाक्यातील एखाद्या नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध याला कारकार्थ असं म्हणतात। परंतु जर कधी एखादा अनावश्यक घटक किंवा जो कुटुंबाचा भाग नाही असा घटक जर एखादा जर त्या कुटुंबात आला आणि त्याचा इतरांशी संबंध असण्यापेक्षा फक्त एकाच घटकाशी कोणत्या तरी संबंध असेल आणि इतरांशी संबंध जर नसेल, म्हणजेच क्रियापदाशी संबंध जर नसेल, तर त्याला उपपदार्थ म्हणतात। समजा या मुलाचा मित्र आहे, तो जर त्या कुटुंबात काही दिवसासाठी जर आला तर या मुलाचे आणि या मुलाचे म्हणजेच मैत्रीचे संबंध आहेत, यांच्याशी याचं काहीच नातं नाहीये, अशा संबंधाला उपपदार्थ म्हणतात। उपपदार्थ म्हणजे दोन शब्द जे वाक्यात असतात परंतु त्यांचं क्रियापदाशी नातं नसतं, म्हणजे त्या दोन शब्दामध्येच रिलेशन असतं, अशा संबंधाला उपपदार्थ असं म्हणतात। आता विभक्तीचे रूप, कोणतंही नाम वाक्यात वापरताना त्या नामाला दोन प्रकारचे प्रत्यय जोडता येतात, एक तर विभक्तीचा प्रत्यय आणि एक तर शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय आणि विभक्तीचा प्रत्यय हे दोन्ही एकच कार्य करतात। आता विभक्तीचा प्रत्यय कसं? राम, रामाने, राम मूळ शब्द आहे, त्याला ने प्रत्यय जोडला, त्याचा शब्द आला रामाने, या पूर्ण शब्दाला विभक्तीचं रूप असं म्हणायचं आहे। आता प्रत्यय जर काढला, समजा हा जर एवढाच जर प्रत्यय जर आपण जर काढून जर घेतला तर खाली शिल्लक राहिला जो शब्द आहे त्याला सामान्य रूप असं म्हणतात। जसं उदाहरणार्थ कुत्रा, कुत्र्याला, कुत्रा मूळ शब्द आहे, कुत्र्याला त्याचं विभक्तीचं रूप आहे, पण जर ला जर आपण जर कट करून जर टाकलं तर खाली राहिलेला शब्द जो कुत्र्या आहे तो आहे सामान्य रूप। अशा प्रकारे विभक्तीच्या रूपाचा प्रत्यय जर काढला तर खाली सामान्य रूप शिल्लक राहतं। आणि एक विशेष बाब सांगतो, सामान्य रूप विभक्तीचा प्रत्यय जोडल्यानंतर सुद्धा होतं आणि शब्दयोगी अव्यय जोडल्यानंतर सुद्धा होतं, त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता। आता आपल्याला विभक्ती शिकायची तर वाक्याचा कर्ता कोण असतो, कर्म कोण असतं, पूरक कोण असतं, ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आता पहा, रामाने रावण मारला, या वाक्यात कर्ता कोण आहे? राम। कर्म कोण आहे? रावण। हे दोन्ही पण नाव आहेत। आता
कर्ता आणि कर्म, पण या व्यतिरिक्त एक वाक्य तुम्हाला सांगतो, राम राजा होता। वर्षा वाक्यात आणि खालच्या वाक्यात एक फरक तुम्हाला दिसेल, या वाक्यात रामाने क्रिया केली आहे, या वाक्यात मात्र रामाने क्रिया केली नसून आपण त्याची माहिती सांगितलेली। म्हणून ज्या वाक्यात व्यक्ती स्वतः क्रिया करतो तो कर्ता असतो, ज्या वाक्यात आपण त्याची माहिती सांगतो तो वाक्याचा उद्देश असतो। मग रामाने या वाक्यात राम झाला कर्ता आणि या वाक्यात राम झाला उद्देश। उद्देशाचा क्रियेशी काही संबंध नाही। आता हा झाला उद्देश, पण राजा कोण आहे वाक्यामध्ये? राजा हा शब्द कर्म नाही, कारण का राम याच्यावरती कोणतीच क्रिया करत नाही, उलट राजा हा शब्द रामाची अधिक माहिती सांगतो, म्हणून राजा शब्द वाक्यात आहे विधानपूरक। या सर्व बाबी मी तुम्हाला का सांगितल्यात हे तुम्हाला पुढच्या प्रकरणात कळेल विभक्ती शिकताना, कारण वाक्याचा कर्ता उद्देश पूरक यातला फरक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून हे तुम्हाला सांगितलंय। आता आपण प्रत्यक्षात विभक्तीचे प्रत्यय आणि कारक अर्थ पाहूया। आता तुमच्या समोर हा चार्ट दिसतो, या चार्ट मध्ये तुम्हाला डाव्या बाजूला एकूण 8 विभक्ती दिसतायत आणि उजव्या बाजूला तुम्हाला काही कारक अर्थ दिसतायत। लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी आडवा पट्टा पाठ करतात, प्रथमेचा कारक अर्थ करतात, द्वितीयचा कर्म, तृतीयचा करण, चतुर्थीचा संप्रदान। मी तुम्हाला एकच सांगतो, विभक्तीचा आणि कारक अर्थांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये। प्रत्यय जोडल्यानंतर ते नाम यापैकी कोणत्या तरी गटात जातं, म्हणजे प्रत्ययवरून विभक्ती ठरते, आणि ते नाम कोणतं कार्य करतं त्यानुसार त्याचा कारक अर्थ ठरतो। म्हणजे याचा आणि याचा काहीही संबंध नाही, लक्षात घ्या। जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की प्रथमेचा कारक अर्थ कोणता, त्यावेळेस तुम्ही तसं सांगू शकता की प्रथमेचा कारक अर्थ करताय, परंतु वाक्यात जर वापर केला असेल एखाद्या नामाचा तर प्रथमेचा कारक अर्थ करता होतो असं बिलकुल नाहीये। प्रथमेचा कारक अर्थ कर्म पण होऊ शकतो आणि स्थळ पण होऊ शकतो, मात्र लक्षात घ्या। आता आपण एक एक विभक्ती पाहूया। प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नाहीत, एक वचन आणि अनेक वचन अशा कोणत्याही स्वरूपात प्रथमेला प्रत्यय नसतात। द्वितीयेला प्रत्यय सलातेला आणि सलानाते, तेच प्रत्यय चतुर्थीला पण येतं। आतापर्यंत कितीतरी वेळेस प्रश्न विचारलाय, खालील पैकी कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत, तर ती आहे द्वितीय आणि चतुर्थी। आता द्वितीय आणि चतुर्थी मधला तुम्हाला फरक सांगतो, ज्यावेळेस वाक्यात कर्म असतं तर कर्माचीच विभक्ती फक्त द्वितीय होऊ शकते, कर्म सोडून कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीय नसते। मग कर्म असेल आणि कर्माला प्रत्यय असेल आणि दान किंवा भेट जर नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीय असते, आणि कर्माला प्रत्यय नसेल तर प्रथम येत असतं। त्यानंतर कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्म असतात, एक प्रत्यक्ष कर्म आणि एक अप्रत्यक्ष कर्म। प्रत्यक्ष कर्म दान जातं अप्रत्यक्ष कर्माकडे, वाक्यातलं खरं कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं, ते प्रथम येत असतं आणि त्याचा खरा कारक अर्थ कर्म असतो, पण जे दान घेतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं, त्याचा कारक अर्थ संप्रदान असतो आणि विभक्ती चतुर्थी असते। आता त्याच्यानंतर आपण पाहूया तृतीया। तृतीया नेसी निशी इही, एक गोष्ट लक्षात घ्या, तृतीयेला ई प्रत्यय हा फक्त अनेक वचनात येईल, पण सप्तमीला मात्र तो एक वचन सुद्धा येईल अनेक वचनामध्ये। हा सुद्धा एकदा प्रश्न विचारलाय की कोणत्या विभक्तीला फक्त अनेक वचनात ई प्रत्यय आहे, तो म्हणजे फक्त तृतीयेला आहे, इथं मात्र दोन्हीकडे पण आहे। त्यानंतर चतुर्थी, चतुर्थी विभक्ती दानाशी किंवा भेटीशी संबंधित आहे, कारक अर्थ संप्रदान असला तर दान किंवा भेट याचा अर्थ असा होत नाही की शारीरिक भेट। समजा ओढा नदीला भेटतो, या वाक्यात ओढा जर कोरडा असेल तर तो काही दान करत नाही, लक्षात घ्या। म्हणून दान गेलेली पर्टिक्युलर वस्तू त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे तुम्ही वस्तू स्वरूपातलं दान दिलं गेलं पाहिजे किंवा काल्पनिक स्वरूपातली वस्तू ती तरी दान गेली पाहिजे। शारीरिक भेटीला तुम्ही दान म्हणायचं नाही, मी पंढरपूरला भेटलो दान झालेलं नाही, लक्षात ठेवा। पंढरपूर हे स्थळ आहे, त्याचा कारक अर्थ अधिकरण होत असतो, आणि म्हणून दान जाण्यासाठी वस्तू स्वरूपातील दान इथं महत्वाचं आहे। त्यानंतर अपादान, अपादान म्हणजे काय, दूर जाणे, एखादी वस्तू आपल्यापासून निष्ठून जाते, आपल्यापासून दूर जाते, कोणी मरतं त्यावेळेस वियोग होतो, म्हणजे वियोग म्हणजे व्यक्ती दूर जाणे आत्म्याच्या स्वरूपात आणि बॉडीली सुद्धा जाणे, याला सुद्धा दुरावा किंवा वियोग म्हणतात। त्यानंतर षष्टी, चाचीचे आणि चाचीचे संबंध, एक लक्षात घ्या, दोन नामांचा संबंध दाखवण्यासाठी चाचीचे आणि झाझीझे ज्या प्रत्यय वापरतात, इथं पहिल्या नामाचा क्रियापदाशी काही संबंध येत नसतो तरी तो दुसऱ्या नामाशी वाक्यात आलेला असतो, आणि म्हणून षष्टीचे प्रत्यय हे दोन नामातील संबंधासाठी जरी आले असले, आपल्या पूर्वजांनी बोली भाषेमध्ये
बरेच घोटाळे घालून ठेवले, त्याच्यामुळे सृष्टीचे प्रत्येक कार्यकर्ताला पण दाखवतात. आता एक विचार करा की कर्ता हा कार्यकर्तामध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, रामाने रावण मारला या वाक्यात राम करताय, पण तेच वाक्य मी तुम्हाला असंही सांगतो, रामाचा रावण मारून झाला. या वाक्यामध्ये राम करता असून सुद्धा त्याला सृष्टीचं प्रत्यय जोडलाय. ताईचा निबंध लिहून झाला, या वाक्यात ताई करता असून सुद्धा त्याला चा जोडलेला आहे. म्हणून समापन कर्मणीमध्ये कधी कधी आपण कर्त्याला चाची ज्याच्या जोडतो, म्हणजे कारकार्थ दाखवण्यासाठी सुद्धा आपण हे वापरतो. आता समजा साधन म्हणलं तर कारकार्थ आहे, आमचा रेल्वेचा प्रवास संपला, या वाक्यात साधन रेल्वे आहे, तरी त्याला चा प्रत्यय जोडलाय. म्हणून षष्टीचे प्रत्यय आपण आपल्या बोली भाषेमध्ये कारकार्थाला सुद्धा जोडलेत, म्हणून त्याला सुद्धा कारकार्थामध्ये टाकले. त्यानंतर सप्तमी. सप्तमी म्हणजे काय, तर तुम्ही क्रिया कोणत्या स्थळावर केली किंवा क्रियेची वेळ कोणती, यासाठी तुम्ही त ई आ हे प्रत्यय जोडता, त्याला अधिकरण म्हणतात. अधिकरण म्हणजे क्रियेचे स्थळ किंवा वेळ. आता सर्वात महत्वाचा मुद्दा संबोधन. आता संबोधन उपपदार्थामध्ये कसं काय मोडतं, तुमचा मित्र पलीकडे उभा आहे, त्याला तुम्ही फक्त हाक मारली बंडू आणि पुढे क्रिया नाही, काहीच नाही, क्रियापद पण नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर त्याला हाक मारत असाल तर त्याने कोणतीच क्रिया केली नाही, तुम्हीच हाक मारताय फक्त. अशा नामाला संबोधन म्हणतात, इथं क्रियाच घडत नाही त्या व्यक्तीची, म्हणून त्या ठिकाणी त्याला संबोधन असं म्हणतात. आणि हा संबोधन प्रकार उपपदार्थामध्ये आहे, तो कारकार्थामध्ये नाही. मग दोन घटक कारकार्थामध्ये मोडत नाहीत, एक षष्टी आणि एक संबोधन. तरी पण पार्शियली म्हणजे काही प्रमाणात षष्टीचे प्रत्यय आपण कारकार्थाला सुद्धा वापरतो. आणि एक लक्षात घ्या, आत्ता अलीकडे एक लेटेस्ट क्वेश्चन विचारलाय, तो म्हणजे कोणत्या विभक्तीला एक वचनात प्रत्यय नाही पण अनेक वचनात प्रत्यय, ती कोणती आहे सांगा. संबोधन. बाळ, बाळांनो. बाळ म्हटलं तर प्रत्यय नाही, बाळांनो म्हटलं तर प्रत्यय. मग एक लक्षात ठेवायचं, विभक्ती प्रत्ययावरून ठरतात, एकूण विभक्ती 8 आहेत, कारकार्थ एकूण 6 आहेत, तरी पण त्यातला अर्धा कारकार्थ ह्या एक्स्ट्राचा म्हणजे जास्तीचा आहे, तो म्हणजे कोणता, षष्टीचा. षष्टीचे प्रत्यय आपण कारकार्थाला पण वापरतो. या ठिकाणी थोडी संदिग्धता आहे, म्हणजे व्याकरणकर्त्यांनी पूर्वीपासूनच याच्यामध्ये स्पष्ट काही सांगितलेलं नाही. म्हणून कारकार्थ एकूण 6 आहेत, तरी पण षष्टीचे प्रत्यय आपण कारकार्थासाठी वापरतो, जे कारकार्थामध्ये नाही आहेत तरी. अशा प्रकारे विभक्ती 8, कारकार्थ 6 आणि हे सगळे प्रत्यय आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेत याच्यावरती बरेचसे प्रश्न फक्त या चार्टवरती विचारले गेलेत. आता आपण पहिली विभक्ती पाहूया, प्रथमा. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण हे एकूण 6 कारकार्थ आहेत. या 6 कारकार्था व्यतिरिक्त एखाद्या नामाने दुसरं कार्य जर केलं तर ते कार्य उपपदार्थामध्ये जातं. आता आपण प्रथमा विभक्तीचे म्हणजे ज्या नामांना प्रत्यय नाही अशा नामांचे कारकार्थ आणि उपपदार्थ पाहूया. आता प्रथम पाहूया प्रथमेचे कारकार्थ. कर्ता कर्म स्थळ आणि वेळ यांना जर प्रत्यय जर नसेल तर विभक्ती असते प्रथमा, आणि कारकार्थ त्या नामाच्या कार्यावरून ठरतो. आता उदाहरणार्थ, राम 2 दिवस क्रिकेट खेळला, या वाक्यात किती नाम आहेत ते आता आपण पहिल्यांदा पाहूया. राम एक नाव आहे, दिवस एक नाव आहे आणि क्रिकेट एक नाव आहे. या कोणत्याही नामाला प्रत्यय नाही म्हणजे ते नाम प्रथमेत आहेत. पण 2 हा शब्द वाक्यात विशेषण आहे, संख्या विशेषण. दिवस या नामाची अधिक माहिती सांगण्यासाठी वापरलंय, म्हणून आपण 2 हा शब्द थोड्या वेळ कट करू. आता राम शब्द आहे, राम या शब्दाच्या आपल्याला विभक्ती ओळखायची. राम हा या शब्दाला कोणताही प्रत्यय नाही म्हणजे तो आहे प्रथमेत, याची विभक्ती कोणती आहे सांगा, प्रथमा. तशी दिवस या शब्दाची प्रथमाच आहे, त्यानंतर क्रिकेट या शब्दाची पण प्रथमाच आहे, म्हणजे दिलेले सर्व नावं प्रथमेत आहेत. परंतु त्यांचं कार्य कोणतं आहे ते आपल्याला पाहायचंय. जर कारकार्थ शोधायचे ठरले, तुम्हाला वर्षापैकी काय कार्य केले ते पाहावं लागेल. मला सांगा आता, राम हा शब्द वर्षापैकी कोणतं कार्य करतो, तर राम कोण आहे, कर्ता, म्हणून झाला कारकार्थ कर्ता. आता दिवस ही क्रिकेट खेळण्याची वेळ आहे, म्हणजे राम तेवढा वेळ क्रिकेट खेळलाय, क्रियेची वेळ आहे ती, आणि म्हणून क्रियेची वेळ जर असेल तर त्याला काय म्हणतात सांगा, अधिकरण. दिवस आहे अधिकरण आणि क्रिकेट ज्याच्यावरती खेळण्याची क्रिया केली ते क्रिकेट आहे,
म्हणजेच या वरील पैकी क्रिकेट हा शब्द कोणतं कार्य करतो, तर ते आहे कर्म। आता तसंच उपपदार्थाकडे जाऊया, वरील सहा उपयोग जर असतील तर कारकार्थ पण याच्या व्यतिरिक्त उपयोग जर असेल तर त्याला उपपदार्थ असं म्हणतात। आता पहा, उद्देश, विधानपूरक, परिमाण, अंतर, मूल्य यांचा संबंध कुठेही क्रियेशी नसतो, कारण हे घटक कुठल्या तरी परिमाणाच्या स्वरूपात असतात किंवा दुसऱ्या एखाद्या नामाशी संबंधित असतात। रावण राक्षस होता, यात रावण आणि राक्षस यांनी कोणतीही क्रिया केलेली नाही, आपणच त्यांची माहिती सांगितलेली आहे। म्हणून आता रावण आणि राक्षस या दोन नामांची विभक्ती पाहूया। हे दोन नाम यांना प्रत्यय नसल्यामुळे आहेत प्रथमेत, प्रथमा, पण कारकार्थ यांनी केलेलं नाही कारण वरील पैकी कोणतंही कार्य ते करत नाहीत। मग आता उपपदार्थ पाहिजे, मग रावण कोण आहे वाक्यातला कर्ता नाही, तो कोण आहे उद्देश आहे, ज्याची आपण माहिती सांगतो तो उद्देश असतो, उद्देश। आणि राक्षस कोण आहे तर त्याची पूरक माहिती, विधानपूरक। आता राम रावांनी पाच पोती धान्य पिकविले, आपण पाहतोय उपपदार्थ, रामराव मात्र कर्ता आहे म्हणून ते कारकार्थामध्ये, रामराव आपल्याला पाहिजेच नाही, त्यांनी काय पिकवलं धान्य, धान्य कारकार्थामध्ये, आपला उपपदार्थ पाहिजे फक्त। आता या सहा पैकी पोती हा शब्द कोणताही कार्य करत नाहीये। पोती हा शब्द कोणाशी निगडित आहे सांगा, धान्य, कारण ते धान्याचं काय सांगा, परिमाण आहे। म्हणून धान्याशी निगडित पोती असल्यामुळं पोती हा शब्द धान्याचं परिमाण आहे, म्हणून पोती याची विभक्ती प्रथमा आहे, प्रथमा। कारकार्थ म्हणण्यापेक्षा त्याचा उपपदार्थ आहे परिमाण। मी दोन मैल चालतो या वाक्यात मी आहे कर्ता, कारण ती क्रिया मी केली म्हणून मी जाईल कारकार्थामध्ये। आता याचं दुसरं एक नाव आहे मैल, मैल याच्यापैकी कोणतंही कार्य नाही, मग ते काय कोण आहे, अंतर आहे, मग मैल याची विभक्ती आहे प्रथमा आणि ते आहे अंतर। दूध 20 रुपये लिटर मिळते, याच्यामध्ये वाक्याचा कर्ता दूध आहे कारण मिळण्याची क्रिया दुधावरती होते, म्हणून दूध हा वाक्याचा कर्ता आहे, तो जातो कारकार्थामध्ये। परंतु याच्यामध्ये लिटर आणि रुपये हे दोन नाम आहेत, लिटर आहे परिमाण आणि रुपये आहे मूल्य। आपण परिमाण तर अगोदरच पोत्याच्या स्वरूपात पाहिले, आता आपण रुपये पाहूया। रुपये अनेक वचन आहे, त्याला प्रत्यय नाही, म्हणून आहे विभक्ती प्रथमा आणि ते आहे मूल्य। अशा प्रकारे ज्याला प्रत्यय नाही असं नाम जर या सहा प्रकारच्या भूमिका करत असेल तर ते कारकार्थ दाखवतं, परंतु या प्रकारच्या भूमिका करत असेल, उद्देश, विधानपूरक, परिमाण, अंतर आणि मूल्य यांचा क्रियेशी काही संबंध नसतो, म्हणून ते आहेत उपपदार्थ। आता आपण नवीन विभक्ती पाहूया, ती म्हणजे द्वितीया। फक्त कर्माची विभक्ती द्वितीया होऊ शकते, द्वितीया होण्यासाठी वाक्यात कर्म लागतच, अकर्मक वाक्याची कधीही द्वितीया होत नाही, म्हणजे त्या वाक्यात द्वितीया नसतेच। द्वितीया होण्यासाठी वाक्यात कर्म असावं लागतं, म्हणजेच वाक्य सकर्मक असावं लागतं। आता पहा, राम रावण मारतो, या वाक्यात राम करता, रावण कर्म आणि मारतो क्रियापद, या वाक्यात रावणला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही। मग रावणला जर प्रत्यय नाही तर रावणची विभक्ती झाली प्रथमा। आणि कारकार्थ कोणता, तर यापैकी कोणता कारकार्थ आहे, तर तो म्हणजे कर्म। म्हणजे प्रत्येक कर्माचा कारकार्थ जरी कर्म असला तर विभक्ती मात्र प्रथमा, द्वितीया, चतुर्थी अशी काही पण येऊ शकते। म्हणून या वाक्यामध्ये राम रावण मारतो, रावणला प्रत्यय नसल्यामुळे विभक्ती प्रथमा, कारकार्थ कर्म। आता आपण खालचं वाक्य पाहूया, रामाने रावणाला मारले, या ठिकाणी विभक्ती आहे द्वितीया, द्वितीया। आणि वाक्याचा कारकार्थ परत कर्म आहे, म्हणजे पहिल्या वाक्यात कर्म प्रथमेत होतं आणि कारकार्थ कर्म, दुसऱ्या वाक्यात विभक्ती द्वितीया आणि कारकार्थ मात्र कर्म। आता खालच्या वाक्यात पहा, दोन कर्म आहेत, ज्या वाक्यात दोन कर्म असतात अशा वाक्यात दान जाणारं खरं वाक्याचं कर्म असतं। मागच्याच परीक्षेत प्रश्न विचारला होता, क्रियापदावरती अधिकार गाजवणारं कर्म कोणतं, तर शेवटचं कर्म जे प्रत्यक्ष कर्म असतं ते क्रियापदावरती अधिकार गाजवत असतं। मग या वाक्यात लंका हा शब्द, याला कोणताही प्रत्यय नाही, मग याची विभक्ती आहे प्रथमा आणि हे आहे कर्म। खरं कर्म म्हणजे याचे कारकार्थ आहे कर्म,
पण रावणाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे, याची विभक्ती आहे चतुर्थी। आणि कारकार्थ जर विचारला, हा दान घेतो म्हणून याचा कारकार्थ सांगायचा आहे संप्रदान। एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, चतुर्थी विभक्ती होण्यासाठी ज्यावेळेस वाक्यात दोन कर्म लागतात त्यावेळेस तुम्हाला दान जाणारी वस्तू असावीच लागते। बऱ्याचशा मुलांचा गैरसमज आहे, बाबांनी मुलाला शाळेत घातले याचा अर्थ मुलगा शाळेला दान दिलेले नाही, ते सळ आहे, म्हणून त्या ठिकाणी दानाचा संबंध नाहीये, या ठिकाणी मुलाची विभक्ती द्वितीय असते। म्हणून वाक्यात कर्म असणं, त्याला प्रत्यय असणं आणि दान किंवा भेट नसणं हे द्वितीयचे लक्षण आहेत। परंतु वाक्यात दोन कर्म असतील तर प्रत्यक्ष कर्म हे प्रथमेत असतं, त्याची विभक्ती असते प्रथमा, कारकार्थ असतो कर्म आणि दान घेणाऱ्या कर्माची विभक्ती असते चतुर्थी आणि कारकार्थ असतो संप्रदान। तृतीयेचे कारकार्थ आणि उपपदार्थ। आता दिलेले वाक्य आहे आईने विळीने भाजी चिरली, या वाक्यामध्ये किती नामांना तृतीयेचा प्रत्यय आहे ते आता आपण पहिल्यांदा शोधू। आईने आणि विळीने हे दोन नाव आहेत, त्यांना तृतीयेचा प्रत्यय आहे, परंतु भाजीला मात्र नाहीये, भाजी प्रथम येते, आपण पाहतोय तृतीया। म्हणून ज्यांना तृतीयेचा प्रत्यय आहे अशाच नामांचा विचार करायचा इथं। आईने विभक्ती आहे तृतीया, आणि आई कोणतं कार्य करते तर कर्त्याचं करते, म्हणून इथं त्याचा कारकार्थ करता। विळीने विभक्ती आहे तृतीया, पण विळी कोण आहे, साधन आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला करण म्हणायचंय। आम्ही नदीच्या कडेने झाडे लावली, यात ने प्रत्यय कोणला आहे, कडला, विभक्ती आहे तृतीया, आणि ते सळ आहे झाड लावण्याचं, म्हणून त्याला म्हणायचं अधिकरण। आता तृतीयेचे उपपदार्थ, रीत निमित्त न्यूनत्व परिमाण सानिध्य कालावधी प्रमाण दाखवण्यासाठी तृतीयेचे प्रत्यय वापरतात, आणि हे सगळे उपपदार्थ आहेत कारण या सर्व घटकांचा क्रियेशी काही संबंध नाही, ती तोऱ्याने चालते। विभक्ती आहे तृतीया, रीत घर पावसाने पडले, निमित्त तो कानाने बहिरा आहे न्यूनत्व, साखर किलोने मिळते परिमाण, ती चार इंचांनी कमी भरते प्रमाण, कुत्रा पायथ्याची झोपला सानिध्य, आणि काका चार वर्षांनी येतात कालावधी। अशा प्रकारे हे सर्व घटक तृतीयेचे उपपदार्थ दर्शवितात। चतुर्थी, चतुर्थीचे कारकार्थ आणि उपपदार्थ। दिलेल्या वाक्यातील ज्या नामाला सलानाते प्रत्यय आहे त्याच नामाचा आपल्याला इथं विचार करायचा आहे। असं नाम जर यापैकी काहीतरी कार्य दाखवत असेल तर त्याला कारकार्थ म्हणायचे, यापेक्षा वेगळं कार्य असेल त्याला उपपदार्थ म्हणायचे। कर्ता, अप्रत्यक्ष कर्म, साधन, दुरावा आणि स्थळ यांचे सलनाते प्रत्यय चतुर्थीचे असून कारकार्थ त्या नामांच्या कार्यावरून ठरतील। आजीने नातीला गोष्ट सांगितली, या वाक्यामध्ये गोष्ट हे भावाचक संकल्पना असून सुद्धा ती नातीकडे जाते, म्हणून इथं दानाचा संबंध आहे। मग नातीला विभक्ती आहे चतुर्थी आणि कारकार्थ आहे संप्रदान। जो दान घेतो त्याचा कारकार्थ संप्रदान असतो। मला काम करवते, विभक्ती आहे चतुर्थी आणि हा आहे वाक्याचा कर्ता। नदी सागराला भेटते, सागराला विभक्ती आहे चतुर्थी आणि सागर हे नदीचं भेटण्याचं ठिकाण आहे, म्हणून याला म्हणायचंय अधिकरण। नदीने काहीही सागराला दान दिलेलं नाही तसा उल्लेखच नाही, ती फक्त स्वतः भेटायला गेली। काका पुण्यास गेले, याच वाक्याप्रमाणे पुण्यास विभक्ती आहे चतुर्थी, कारकार्थ अधिकरण। रामू रेल्वेस लटकून गेला, रेल्वे आहे चतुर्थी विभक्ती, तरी पण आहे साधन म्हणजेच करण। काकांच्या डोळ्याला धार लागली, काकांच्या डोळ्याला धार लागली हे वाक्य अकर्मक आहे, वाक्यात कर्म नाही म्हणजे द्वितीयेचा संबंधच नाही। मग डोळ्याला धार लागली हे स्थळ आहे डोळा, त्या ठिकाणी त्याला धार लागलेली आहे, म्हणून विभक्ती आहे चतुर्थी। पण डोळ्यातून पाणी दूर चाललंय म्हणून कारकार्थ आहे त्याचा
उपादान। आता आपण उपपदार्थ पाहूया। उद्देश, परिमाण, मूल्य, विषय, नाते, स्वामित्व, वियोग, योग्यता दर्शवण्यासाठी चतुर्थीचे प्रत्यय आपण वापरतो। मी खेळायला जातो उद्देश, दुधासाठी लिटरला 10 रुपये पडतात, परिमाण चारण्याला 2 गोळ्या मिळतात, मूल्य त्याला गणिताला चांगले गुण आहेत, विषय त्याला मुलगा आहे, नाते तात्याला मोटार आहे, स्वामित्व तो बालपणीच आईस मुकला, वियोग आणि मुलगी लग्नाला आली योग्यता। अशा प्रकारे हे सर्व उपदार्थ, तर इकडे मागे तुम्हाला कारकार्थ सांगितलेले आहेत। या ठिकाणी एक गोंधळ होण्याची शक्यता आहे, दान जाणारी वस्तू प्रत्यक्षात दिलेली नसली तरी पण काही वेळा तसा आपल्याला भास होतो आणि म्हणून दान जाणारी वस्तू वाक्यात नसतानाही आपण त्या ठिकाणी संप्रदान हा कारकार्थ करून टाकतो, तर हे चुकीचं आहे। दान जाणारी वस्तू वाक्यात असावी लागते, तेव्हाच तुमचा कारकार्थ संप्रदान होऊ शकतो। पंचमी, दुरावा आणि साधन दर्शवितांना नामाला जोडलेले उन्हून प्रत्यय पंचमीचे असतात आणि कारकार्थ त्या नामाच्या कार्यावरून ठरतात। साप बिळातून बाहेर गेला, त्याच्या हातून हे काम होऊ शकते। याच्यामध्ये पंचमी प्रत्यय असणारे 2 नाम आहेत, बिळातून, आता बिळातून आणि हातून, पंचमी आणि पंचमी, पण या 2 नामांचे कार्य मात्र वेगळे आहेत। बिळातून बाहेर गेला याचा अर्थ दूर निघून गेला, वियोग म्हणजेच अपादान। तर त्याच्या हातून हे काम होऊ शकते, काम करण्याचे साधन कोणते आहे, हात आहे, म्हणून या ठिकाणी याचा कारकार्थ मात्र करण आहे। आता पलीकडे उपपदार्थ पंचमीचे, पुण्याहून मुंबई 210 किमी आहे, पुण्याला हून प्रत्यय जोडलाय, हे आहे अंतर। खेड्याहून शहर मोठे असते, इथं पण हून प्रत्यय जोडलाय, ही आहे तुलना। तर घोड्याहून खेचर वेगळे दिसते, या वाक्यात हून प्रत्यय दर्शवितो भेद। षष्टी, सामान्यपणे षष्टी आणि संबोधन हे उपपदार्थामध्ये मोडतात, कारण षष्टीचा प्रत्यय असणारा शब्द याचा क्रियापदाशी संबंध असून दुसऱ्याच एखाद्या नामाशी संबंध असतो, परंतु आपल्या बोली भाषेमध्ये आपण षष्टीचे प्रत्यय अनेक कारकार्थ दाखवणाऱ्या शब्दांना जोडलेले आहेत, म्हणून षष्टी मोठ्या प्रमाणात कारकार्थ दाखवण्यासाठी वापरतात। आता उदाहरण आपण पाहूया, रामूचे लिहून झाले, रामूला प्रत्यय आहे षष्टीचा, पण रामू आहे कर्ता, आणि कर्ता कुठे मोडतो, तर कारकार्थामध्ये मोडतो। आमचा बसचा प्रवास संपला, बसचा विभक्ती आहे षष्टी आणि हे आहे करण। मी दिवसाचा झोपतो, केव्हा झोपतो, दिवसाचा, विभक्ती आहे षष्टी आणि कारकार्थ आहे अधिकरण। ससा हातचा निसटला, हातचा, विभक्ती आहे षष्टी आणि हातातून दूर गेला आहे म्हणून अपादान। आता पलीकडे पाहूया, प्रामुख्याने षष्टीचे प्रत्यय हे 10 उपपदार्थ दर्शवण्यासाठी वापरतात। प्रयोजन म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती का केली गेली, स्थित्यंतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे, मूल्य किंमत, कार्यकारण म्हणजे एखादी वस्तू कशापासून तयार केली, जनकत्व म्हणजे माता, मालकी म्हणजे एखादी वस्तू आपल्या ताब्यात असणे, आपण विकत घेणे, योग्यता म्हणजे त्या लायकीचं, नाते म्हणजेच रिलेशन, भाऊ बहीण वगैरे असं, बाह्यवाहक म्हणजे एखादी वस्तू हाताने उडून नेणे, आणि साकल्य म्हणजे सगळेचे सगळे। जेवायची खोली बंद आहे म्हणजेच खोली कशा करता आहे, तर त्याचं प्रयोजन आहे भोजन करणे। त्यानंतर बर्फाचे पाणी आले, स्थित्यंतर, मी 4 रुपयाची भाजी आणली, मूल्य, ती सोन्याची मूर्ती आहे, कार्यकारण, कशापासून बनवली, ती मुलाची आई आहे, जनकत्व, ती मामाची मोटार आहे, मालकी, ती लग्नाची मुलगी आहे, योग्यता, तो रामूचा भाऊ आहे, नाते, मला घोड्याची गाडी आवडते,
बाह्य वा कारण घोड गाडी ओढून नेत. तमाशाला गावच्या गाव लोटला साकल्य सर्वच्या सर्व. अशा प्रकारे षष्टी ही उपपदार्थामध्ये मोडत असली तरी ती कारकार्थासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतात. सप्तमी कारकार्थ स्थळ वेळ आणि साधन. माझ्या घरात सात माणसे आहेत या वाक्यात ज्या नामाला त ई आ प्रत्यय आहे त्याचाच विचार करायचा. फक्त घरात त या प्रत्यय विभक्ती सप्तमी आणि हे आहे स्थळ म्हणजेच कारकार्थ आहे अधिकरण. मी दुपारी अभ्यास करतो. दुपारला प्रत्यय लागला ई विभक्ती आहे सप्तमी कारकार्थ अधिकरण. दोन हजार मला असं वाटतं 16 प्रश्न विचारला गेलाय. दादा पायी शाळेत गेला हा प्रश्न बरोबर होता परंतु तरी पण आयोगाने त्याचं उत्तर रद्द केलंय. दादा पायी शाळेत गेला पाय या शब्दाला ई प्रत्यय जोडला हा एक वचनी ई प्रत्यय आहे आणि एक वचनी ई प्रत्यय फक्त सप्तमी मध्ये पाय सप्तमी आणि शाळेत जाण्याचं ते साधन आहे म्हणून कारकार्थाचं करण आहे. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे बरोबर असून सुद्धा. आता आपण पलीकडे पाहूया उपपदार्थ हेतू विषय सहितत्व आणि श्रेष्ठत्व. दारूपायी त्याने घरदार विकले विभक्तीचा प्रत्यय आहे सप्तमीचा आणि हा आहे हेतू. तो इतिहासात कच्चा आहे विषय. त्याने वाद्यात ठेका धरला सहितत्व आणि त्याचे बायको लाखात देखणे आहे श्रेष्ठत्व. अशा प्रकारे पंचमीचे हुन प्रत्यय सॉरी अशा प्रकारे सप्तमीचे तई आ प्रत्यय अशा प्रकारे सप्तमीचे तई आ प्रत्यय कारकार्थ व उपपदार्थ दर्शवण्यासाठी वापरले जातात. शेवटची विभक्ती आहे संबोधन. संबोधनाला कारकार्थ नाहीत फक्त हाक हा उपपदार्थ आहे कारण ज्या नावाला आपण हाक मारतो त्याचं काही कार्य नसतं. आता संबोधन विभक्ती नेमकी कोणाची होते तर ज्याला आपण हाक मारतो त्याची. संबोधनाला एक वचनात प्रत्यय लागत नाहीत पण अनेक वचनात मात्र नो प्रत्यय लागतो. आता उदाहरणार्थ रामू पाणी आन या वाक्यामध्ये रामू एक वचनी असून तो संबोधन आहे म्हणून स्वल्पविराम करून वेगळा दाखवलाय. मुलांनो खाली बसा या वाक्यात मुले अनेक वचने आहे म्हणून त्यांना नो प्रत्यय जोडला गेलाय. संबोधनाला एक वचनात प्रत्यय लागत नाही अनेक वचनात मात्र नो प्रत्यय लागतो. संबोधनाला कारकार्थ नाहीत फक्त हाक हा एकच उपपदार्थ आहे. त्याचप्रमाणे द्वितीय विभक्तीला सुद्धा उपपदार्थ नाहीत. आता संबोधन विभक्ती जशी नामाची होते तशी सर्वनामाची होते का तर नाही कारण सर्वनामाला आपल्याला हाक मारता येत नाही म्हणून सर्वनामाची संबोधन विभक्ती नसते.